मंडळी लोकांचे बोलणे खाऊन लोकांचे टोमणे खाऊन शेवटी आदिपुरुष रिलीज झाला आहे. कारण खूप दिवसानंतर लोकांना अपेक्षा होती की एक चांगला पिक्चर प्रभासचा बघायला भेटणार आहे आपल्याला. प्रभासचे पिक्चर तुम्हाला माहिती आहे, बाहुबलीने ज्या प्रकारे त्यांचा सेट उभा होता, ज्या प्रकारे त्यांचे डायलॉग होते, ज्या प्रकारे त्यांची ऍक्टिंग होती, ह्या सगळ्या गोष्टींनी प्रभासला वेगळ्याच उंचाईवर नेऊन ठेवलेलं होतं. आणि म्हणूनच लोक प्रभास फक्त आणि फक्त प्रभासला बघण्यासाठी लोक थिएटरमध्ये जात होते. रामायण हा एक फक्त विषय होता की प्रभू रामचंद्रांच्या आधारी प्रभू रामचंद्रांचं रामायण आपल्याला या पिक्चरच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर बघायला भेटणार असं लोकांना वाटत होतं. पण तसं काही झालेलं नाहीये. म्हणजे लोक जातात बघण्यासाठी जातात, पण त्याच्यामधल्या काही चुकाही सांगत आहेत. काहींचं म्हणणं असं आहे की पिक्चर चांगला आहे. म्हणजे जवळजवळ 80% लोकांना असं वाटतं की पिक्चर चांगला आहे, पिक्चर बघायला आपण जायला पाहिजे. लोक सोशल मीडियावर त्या पिक्चरला एवढं ट्रोल करत आहेत आणि नंतर पिक्चर बघायला जात आहेत. म्हणजे लोकांचं असं झालेलं आहे की मी नाही त्यातली आणि कडीला वाटली. पिक्चर बघून आल्याच्या नंतर लोकांच्या प्रतिक्रिया वेगळ्याच येत आहेत. 500-600 करोडचं पिक्चरचं बजेट आहे आणि एवढ्या मोठ्या बजेटमध्ये पिक्चर बनणं म्हणजे लोकांसाठी खूप मोठी गोष्ट आहे. एवढं सगळं टेक्नॉलॉजी असताना पिक्चर आपल्याला आपल्या अपेक्षेप्रमाणे उतरेल असं त्यांना वाटत होतं. पण ज्यावेळेस पिक्चर थिएटरमध्ये जाऊन बघून येत होते लोक, त्यावेळेस त्यांची प्रतिक्रिया अशी होती की पिक्चर बघायला जाऊ शकता तुम्ही, पण पिक्चर पाहिजे तसा झालेला नाही. त्यांचं VFX एकदम भंगार होतं. त्यामध्ये जे डायलॉग होते ते डायलॉग तर एकदम खतरनाक होते. काय सांगायचं, कारण हे डायलॉग लिहिणारा माणूस म्हणजे एकदम ग्रेट आहे असं लोकांचं म्हणणं होतं. काहींचं म्हणणं असं होतं की पिक्चर एकदम कार्टून बनवलेलं आहे, म्हणजे मुलांना आपण ह्या सगळ्या गोष्टी दाखवल्या पाहिजे. पण इथं प्रश्न असा उभा राहतो की मुलांना जर आपण आत्ता हे इतिहास दाखवला की ज्यामध्ये आपल्याला रामायणामध्ये जे आपण बघितलं होतं, रामाचं जे व्यक्तिमत्व होतं एकदम शांत आणि संयमी स्वभावाचं, ते व्यक्तिमत्व आपल्या मुलांना दिसणार आहे का? आपला इतिहास आपण आपल्याच हाताने कुठंतरी वेगळ्या वळणावर घेऊन जातोय. येणाऱ्या पिढीला आपण हे दाखवणार आहेत का की VFX सहाय्याने रामायण घडलं होतं, त्यावेळेस असं होतं का की रावणाच्या सेनेमध्ये भूत पिशाच होते असं आपण सांगणार आहेत का? तसं तर रामायण नव्हतंच ना, कारण रामायणामध्ये आपल्याला खूप चांगल्या चांगल्या गोष्टी शिकायला भेटल्यात. लॉकडाऊन मध्ये ज्यावेळेस रामायणाचा टेलिकास्ट केला होता त्यावेळेस लोकांनी खरंच अक्षरशः लोकांना ज्यांनी ज्यांनी बघितलं नव्हतं ते बघून लोक मंत्रमुग्ध झाली. पूर्वीचे लोक असे सांगत होते की ज्यावेळेस रामायण TV लागायचं, नॅशनल TV ज्यावेळेस टेलिकास्ट होत होतं त्यावेळेस लोक आरतीचे ताटे घेऊन तिथं बसत होते. आणि या ह्याच्यामध्ये असं दाखवलेलं आहे की एकदम रावणाची लंका जी आहे ती पूर्ण काळी भंगार झालेली आहे. मे बी असं असू शकते की ज्यावेळेस हनुमानाने लंका जाळली होती ती लंका त्यांनी व्यवस्थित केलीच नाही, ती सगळी धूळ खात पडली आणि एकदम भंगार खराब झाली ती, आणि तीच लंकेमध्ये जाऊन ह्यांनी परत शूटिंग केलं असं काही झालेलं आहे का? हे तर सगळं बघून असंच वाटत आहे. कारण अव्हेंजरचं नाव त्यामध्ये जोडलं जाते की अव्हेंजर सारखे एकदम ब्लॅक थीम मध्ये होते. ज्यावेळेस रामायण झालं होतं त्यावेळेस एकदम पूर्ण नॅचरल लाईट होती, पूर्ण सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या आणि अंधार नव्हता. तर मग तुम्ही अंधार करण्याची गरजच नव्हती. सर्व गोष्टी लोकांना खटकत आहेत. तसं बघायला गेलं तर लोक पिक्चर बघायला तर जात आहेत. लोक जरी म्हणले की नाही पिक्चर बघायला नाही पाहिजे, पण लोक असेही म्हणत आहेत की पिक्चर बघितला पाहिजे. आणि मी असं म्हणत आहे की अरे आपण जर आपल्या लहान मुलांना जर पिक्चर दाखवणार आहोत, जर तुम्ही कार्टून पिक्चर दाखवायचा असेल, द लिजेंड ऑफ हनुमान एक वेब सिरीज आहे, ती वेब सिरीज दाखवू शकता ज्यामध्ये तुम्हाला पूर्णच्या पूर्ण व्यवस्थित माहिती तिथे दिलेली आहे की कशा प्रकारे रामायण घडलं होतं, कशा प्रकारे राम वनवासाला गेले, कशा प्रकारे हनुमानाचा जन्म झाला, मग लंकेमध्ये काय झालं, मग सीतामाईला घेऊन गेले, सीतामाईला आणण्यासाठी काय काय खटाटोप केला, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या द लिजंड ऑफ हनुमान मध्ये बघायला भेटत आहेत. बॉक्स ऑफिसचं कलेक्शन जर बघायला गेलं तर बॉक्स ऑफिसचं कलेक्शन चांगलंच आहे. हा पिक्चर लाईफ टाईम जर कलेक्शन करायची गोष्ट झाली ना तर 1500 करोड ते 2000 करोड पर्यंत हा पिक्चर कमवू शकतो असं मला तरी वाटत आहे. कारण ज्या प्रकारे लोक पिक्चर बघायला जात आहेत तसं या पिक्चरने पहिल्याच दिवशी म्हणजे ऑल ओव्हर इंडियामध्ये 140 करोड जवळजवळ पैसे कमवलेले आहेत. 140 करोड म्हणजे आदिपुरुष ट्रोल होत आहे, आदिपुरुष चांगला नाही, त्यांचा VFX चांगला नाही, रावणाची हेअरस्टाईल चांगली नाहीये, पण तरी लोक बघायला जात आहेत. म्हणजे एका दिवसामध्ये 100 करोडच्या वर यांनी कमाई केलेली आहे. तर ही कमाई फक्त एकाच लँग्वेजमध्ये नाही, कारण 5 भाषांमध्ये हा पिक्चर रिलीज झाला होता. त्यामधल्या कुठल्या कुठल्या लँग्वेजमध्ये किती किती कमाई केली हे मी तुम्हाला सांगतो. ह्या पिक्चरने हिंदीमध्ये 40 करोड कमवलेले आहेत. त्यानंतर ह्या पिक्चरने तेलुगूमध्ये 60 करोड कमवलेले आहेत. मल्याळममध्ये ह्या पिक्चरने 40 करोड कमवलेले आहेत. तमिळ आणि कन्नड ह्या दोन लँग्वेज मिळून 1 करोड कमवलेले आहेत. तसं जर हिशोब करायला गेलं तर ह्या पिक्चरचं ऑल ओव्हर इंडियाचं कलेक्शन आहे 102 करोड. त्यामुळे लोक असं जरी म्हणले ना की पिक्चर बघायला नाही जायला पाहिजे किंवा मग पिक्चर चांगला नाहीये,
मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तसं की लोकांचं असं आहे की मी नाही त्यातली कडीला वाचली म्हणजे पिक्चर बघायला जाऊ नका आणि आपण स्वतःच जाऊन पिक्चर बघून येतात. ठीक आहे, आपण आपला इतिहास बघितला पाहिजे. आपल्या इतिहासाबद्दल लोक काहीही म्हणत आहेत का? आपला इतिहास आपल्याला व्यवस्थित दाखवल्या जात आहे का? ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे. थिएटरला जाऊन लोकांनी बऱ्याचशा गोष्टी बरेचसे कमेंट केलेले आहेत की रावणाचं जी हेअरस्टाईल होती ती हनी सिंग सारखी होती, पिक्चरचं जे थीम होतं ते पूर्ण ब्लॅक ब्लॅक होतं ज्यामध्ये असं वाटत होते की थायनॉसनी कुठले तरी एकदम जाळून टाकलेलं आहे अव्हेंजरमध्ये आणि हे सगळं अंधारमय दाखवत आहे. सोन्याची लंका असलेल्या ठिकाणी मी सांगितलं तसं की जळालेली लंका दाखवलेली आहे. तुम्ही जर पिक्चर बघितला असेल तर तुम्हाला काय वाटते पिक्चरबद्दल हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया आपण नवीन चित्रपटासोबत एका नवीन स्टोरीसोबत. तोपर्यंत सगळ्यांना माझ्याकडनं राम राम.